नमस्कार, मी चंद्रकांत मंडळी. आज आपण भेट देणार आहोत एक अतिशय सुंदर डॅम आहे उसगावला, तिथे आपण आज भेट देणार आहोत. आणि त्याचबरोबर तिथूनच पुढे 5 किलोमीटर अंतरावरती वज्रेश्वरी मंदिर येते, तर ते पण आज आपण कव्हर करू. चला तर आपण सरळ भेटू रोडवरती. मित्रांनो, हे पहा, हा समोर दिसतो तुम्हाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ज्याला अहमदाबाद हायवे पण म्हणतात. या हायवेतून तुम्हाला सबवेच्या खालून इकडे पलीकडे जायचं आहे, वज्रेश्वरीच्या दिशेने जाण्यासाठी आपण जातो आता वज्रेश्वरीला. तर हा रस्ता सरळ जातो वज्रेश्वरीला, वज्रेश्वरीच्या पुढे पण पुढे मला वाटतं नाशिकलापर्यंत हा रोड जातो. तुम्ही आला तर हा ब्रिज आहे ते समोर लक्ष ठेवा, सबवेच्या खालून आपल्याला यायचं आहे. हा रोड आला आहे मुंबईवरून नालाचा पराजिरा या मार्गे, हा पुढे गेला सर वज्रेश्वरीला, वज्रेश्वरी मंदिराला. आणि आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे उसगाव डॅमला. आज आपण उसगाव डॅम करू. ते वज्रेश्वरीच्या अगोदर येतं ना, वज्रेश्वरीच्या पुढे जाते, पण पुढे जाऊ. आणि ती गरम कुंड म्हणतात ते अगोदर येतं, अगोदर येतं ते असं मारा लागतं हा तिकडे टन. चला, थँक्यू. मंडळी, हे समोर पाहताय तुम्ही, हे एक छोटस गाव आहे. किती सुंदर गाव आहे बघा तुम्ही, घरं पण तुम्हाला गावच्या टाईपची छोटी छोटी घरं दिसत आहे. मित्रांनो, हा छोटासा गाव किती सुंदर दिसतो बघा इथं. हे डॅम उसगाव डॅमला जाताना आपल्याला इथून विचारावं लागेल डॅम कुठे आहे.
गडा वा वारे गडा ऑफ रोडिंग मित्रांनो हे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता उसगाव डॅम इथे तुम्ही बघू शकता या डॅमचं एवढं क्षेत्रफळ एवढं मोठं आहे की इथून कॅमेरामध्ये कव्हर करता येत नाही आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जेवढं कॅमेरामध्ये कव्हर होते तेवढं आणि याच्या मागे बघू शकता बायकर्स आज संडे असल्यामुळे बरेच बायकर्स या अशा स्पॉटला व्हिजिट देत असतात म्हणजे या डॅमला आपण इथून आलो आहोत बघा ह्या ही एंट्री आहे इथून डॅमची आणि या एंट्री केल्याच्या समोरच तुम्ही बघू शकता किती विहंग नजारा या डॅमचा आणि तुम्हाला या डॅमच्या पलीकडचा व्ह्यू घ्यायचा असेल तर इथून ऑफरोड करून थोडं पुढे जावं लागतं तिथपर्यंत गेलं तर त्या बाजूने पण व्ह्यू चांगला दिसतो बघा मित्रांनो म्हणजे या डॅमला येताना इथपर्यंत आला तर पुढे जा बघा थोडा छोटासा रस्ता लागतो कच्चा रस्ता आपण तिकडून ट्राय करूया या ऑफ रोडिंगसाठी बाईकची गरज आहे पण आपल्याकडे आहे स्कूटी तर आपण ट्राय करूया स्कूटी पुढेपर्यंत जाते का बघू कारण आपल्याला एक चांगला असा व्ह्यू घ्यायचा डॅमचा मित्रांनो हा आहे उसगाव डॅमचा नजारा उसगाव डॅमला भेट देण्याची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती शेवटी आज तो दिवस उजाडला आहे आणि आज आलो आहोत आणि पाणी एवढं क्लीन पाणी आहे मित्रांनो बघा एकदम डीप आहे पाणी पण एकदम नीट क्लीन क्रिस्टल क्लिअर वॉटर म्हणतात ना तेच आणि ह्या डॅमचा नजारा मित्रांनो ह्या सीझनला आत्ताच्या टायमाला बघा कसा दिसतो आहे आणि तुम्ही विचार करा पावसातून किती सुंदर दिसत असेल हे बऱ्याच जणांनी हा डॅम एक्सप्लोअर केला आहे पावसाच्या सीझनला पण ह्या सीझनला पण काय भारी दिसतो आहे बघा मंडळी हे पहा याला म्हणतात तरफ जे इथले लोकल्स मला वाटतं याचा उपयोग मच्छीमारीसाठी करत असणार आणि हे साहेब बघा पोहण्याचे प्रयत्न करते सॉरी पोहत नाही तो पाणी पिण्यासाठी एवढा आतमध्ये गेलाय बघा हे दृश्य मित्रांनो तुम्ही पण आणि मी पण पाणी पहिल्यांदा बघत असणार खोल पाण्यामध्ये जाऊन स्वच्छ पाणी पितोय बघा तो तुमच्यापैकी किती जणांनी लहानपणी नदीत पोहायला जाताना किती जणांनी हा गेम केला असेल जर ज्यांनी ज्यांनी केला असेल त्यांनी कमेंट्स करा म्हणजे मी इथून दगड फेकणार तो दगड किती टप्पे पुढे जातो एकाने फेकले तर त्याचे दोन टप्पे तुसऱ्याने फेकले तीन टप्पे असं किती पुढे जातो आहे आम्ही लहानपणी असताना आपली शर्यत लागत असायची आम्ही नदीवर पोहायला जाताना तेच गेम मी तुम्हाला आता करून दाखवतो बघूया किती जातं एक दोन तीन तीन टप्पे गेले बघा मगाशी आप मी दाखवले ती तिथे आपण होतो आणि इथून आपण खाली आलो आहोत हे पाण्याच्या जवळ येण्यासाठी
आणि पाणी बघा तुम्ही किती सुंदर आहे मित्रांनो. ह्या डॅमच्या चहूबाजूला वस्ती आहे, घर दिसते तुम्हाला इथून कॅमेरामध्ये जसेच नाही करणार, पण तुम्हाला घरे छोटी छोटी घरं आहेत तिकडे पलीकडे, पलीकडे जाता येत असेल पण कुठून रस्त्या कल्पना नाही. आणि मी आता प्रयत्न नाही करत, इथूनच तुम्हाला मी दाखवतो आहे. तर तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जर तुम्हाला हे लोकेशन आवडत असेल तर नक्की कमेंट्स करा. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे एक विहंग नजारा, अफाट पसरलेले हे या डॅमचं पाणी आणि चौबाजूला डोंगर रंगा किती सुंदर दिसते. हे आहे उसगाव डॅम. उसगाव डॅम हे इथं विरार वसईपासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. इथून पुढे वज्रेश्वरी आहे 5 किलोमीटर. आज आपण घरातून निघालो आहोत मित्रांनो ते वज्रेश्वरी आणि उसगाव डॅम करण्यासाठी. तर एकाच सेम रूटला उसगाव डॅम अगोदर येतं, त्यानंतर वज्रेश्वरी मंदिर येतं. म्हणून म्हटलं वज्रेश्वरी जला जायच्या आधी आपल्याला उसगाव डॅम करून घ्या. आणि हा व्हिडिओ मित्रांनो मी 2 पार्ट्समध्ये देणार आहे, कारण एकाच रूटवरती असल्यामुळे मी एकसाथच शूट करतो आहे, पण मी अपलोड करताना 2 पार्ट्समधून अपलोड करणार आहे.